राज्यात पीपीई किट खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला राजेश टोपे यांनी उत्तर दिलंय. आरोप करणाऱ्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं काम राहिलेलं नाही असा टोला टोपे यांनी लागवलाय. मला एक सांगायचंय, पीपीई किट्स आणि सर्व खरेदी हा कलेक्टर्सच्या स्तरावर केली जातात राज्यभरामध्ये, आणि कुठेही त्याच्यामध्ये विभागाचा संबंध येत नाही. जर कुठल्याही स्तरावर चुकीच्या काही गोष्टी झाल्या तर त्या संदर्भातील योग्य ती चौकशी केली जात असते. त्यामुळे थेट कुठल्याही गोष्टीच्या संदर्भात बोलताना जरा भान ठेवून बोललं पाहिजे, एवढंच माझं या निमित्ताने सांगणं आहे. रेमडेसिवीरच्या संदर्भात उपलब्धता सर्वदूर व्यवस्थित आहे, काही अडचणीचा कारण नाही. शासकीय सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या ज्या लागणाऱ्या सामुग्री असतात त्या सगळ्या उपलब्ध आहेतच, त्यात कुठलीही तुटवडा नाही आहे. आणि गोरगरिबांना रेमडेसिवीरसारखं महागडं औषध टोटली मोफत देण्याची व्यवस्था महाराष्ट्राच्या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेमध्ये करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जिथे जिथे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये अतिगरीब लोकं असतील तिथेही व्यवस्था करा असं आम्ही सिव्हिल सर्जन्सला सुचवलेलं आहे. लसीच्या बाबतीत कधी येणार या बाबतीत कुठेही काहीही अजून खात्रीशीर सांगता येणार नाही. लस निर्माण करणारे जे काही संशोधन करून निर्माण करणारे जे काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्यामध्ये आता प्री क्लिनिकल नंतर क्लिनिकल ट्रायल्स मोठ्या स्तरावर चालू आहेत. मला असं वाटतं की ज्यावेळेसही लस येईल त्याची तारीख आज नाही सांगता येणार, परंतु आपली तयारी करून ठेवावी म्हणून केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या ज्या बैठका होत असतात ज्याच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी काही महत्त्वाची सूचना राज्य सरकारला केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपण जे हॉस्पिटलमध्ये काम करणारे आरोग्य कर्मचारी आहेत म्हणजे डॉक्टर्सपासून तर सर्व लोक त्यांचे सुद्धा डेटा तयार करून ठेवा. त्याचबरोबर फ्रंटलाईनला काम करणारे जे पोलीस आणि एसेन्शियल वर्कर्स जे आहेत म्हणजे अत्यावश्यक सेवा देणारे जे लोक असतील, पाणी सोडणारे, नगरपालिकेत काम करणारे, सफाई कामगार असतील, या सगळ्यांचा डेटा तयार करून ठेवा. कारण या लोकांना आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आमचं असं मत आहे की जेवढे काही सीनियर सिटीजन कोमॉर्बिड असतील ज्यांना काही इतर आजार आहेत त्यांचासुद्धा डेटा तयार करून ठेवा. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाचा माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमातून किंवा या उपक्रमातून मोठ्या पद्धतीनं हा डेटा तयार होतो आहे आणि या सगळ्यांची डेटा उपलब्धता ही निश्चित प्रकारे लसीकरण करण्याच्यासाठीसुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं उपलब्ध होऊ शकणार आहे. एवढंच नाही तर खऱ्या अर्थाने जे डी फ्रीझर आणि आय एल सी नावाची एक युनिट असतं ज्याच्यात आपण असं म्हणतो आईस लाईनर, त्या ठिकाणी आपण कंडेन्सर म्हणतो, तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आता सध्या महाराष्ट्रामध्ये 6,000-6,500 उपलब्ध आहेत. त्या लसीकरणाच्या स्टोरेजसाठी उपलब्धता आवश्यक असते आणि त्यासाठी त्याचीसुद्धा अधिक जास्तीची मागणी आपण केंद्र सरकारकडे केलेली आहे. आणि या उपर ह्या लसीच्या सुरुवातीच्या काळामध्ये -20-40 degrees सुद्धा ठेवावं लागतं, तर त्या दृष्टिकोनातून जी सुद्धा जी काही तयारी लागते ती आम्ही करून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहोत. मला एवढंच सांगायचं आहे की या लसीकरणाला जे काही देण्याच्यासाठी जी काही ट्रेनिंग लागते ती ट्रेनिंगसुद्धा आमच्या दृष्टीपथात आहे की आता आम्ही कशी द्यायची किंवा काय द्यायची त्या बाबतीतलं सुद्धा पूर्वतयारीचं काम चालू आहे. परंतु या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थाने ICMRनी डिटेल गाईडलाईन देणं गरजेचं असतं. ती गाईडलाईनची आम्ही वाट बघतो आहोत. ज्यावेळेस ती गाईडलाईन येईल त्यावेळी आम्ही या सगळ्या गोष्टी तत्परतेने करून घेऊ. आम्ही याबाबतीत लक्ष ठेवून आहोत, एवढंच मी या निमित्ताने सांगेन.